काल माढा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या कोविशिल्ड लसीकरणाचं उद्घाटन प्रांताधिकारी ज्योती कदम, माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदकुमार घोळवे यांना सर्वप्रथम लस देऊन शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर घोळवे यांना हृदयरोगाचा त्रास असतानाही त्यांनी सर्वप्रथम लस घेऊन नागरिकांमधील कोरोना लसीची भीती घालवण्याचा प्रयत्न केला. कोविशिल्ड लस ही पूर्णपणे सुरक्षित असून याचा लाभ स्वतःहून घेऊन देशाला कोरोनामुक्त करण्याचं आवाहन त्यांनी केलं. MH13 न्यूज सोलापूरसाठी शेखर म्हेत्रे, माढा. आपल्या पूर्ण भारत देशामध्ये COVID-19 लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. आणि सध्या जी लस वापरत आहे ही लस पूर्णपणे सेफ आणि सुरक्षित आहे. सर्वांनी घ्यायला हरकत नाही. मी आज माढा ग्रामीण रुग्णालय येथे माढा तालुक्यातील COVID-19 लसीकरणाचा शुभारंभ झालेला आहे. त्यामध्ये मी डॉक्टर नंदकुमार संभाजी गोळवे, वैद्यकीय अधिकारी माढा, आज सर्वात प्रथम लस घेतलेली आहे. माझं वय 56 असून मी हृदयविकाराचा पेशंट आहे, एन्जिओप्लास्टी झालेलं आहे. तरीसुद्धा मी न घाबरता लस घेतलेली आहे, कारण मला माहीत आहे की ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. मी जर घेत असेल तर सर्वांनी ही लस घ्यायला काहीच हरकत नाही. यापासून कुठलाही धोका नाही, कुठलाही तोटा नाही. यामुळे आपल्याला आणि आपल्या समाजातील आपल्या आसपास वावरणाऱ्या सर्व लोकांना याचा फायदाच आहे. आणि यामुळे कोरोना हद्दपार आपल्या देशातून कोरोना हद्दपार होण्यास मदतच होणार आहे.